Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। झालं नको नको सोडू नको सर वेणी, अगं तुझी स्कूल बस जाईल ना। ऑलरेडी जाणार आहे। माझा डबा 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 येस 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 आत्ता आणतो, लगेच आणतो। आय बाबा आय लवकर। आलो आलो। हा हे बघ बिस्किट्स। परत आजचा दिवस प्लीज स्कूल बस येईल। चल 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 पटकन 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 अजून अजून कुठे ये 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 लुकर 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 माय मिस्टेक। हे सगळं तुझ्या आजीमुळे होतंय। तिला खरं तर गावी जायची काहीच गरज नव्हती। काय तर म्हणे देवीचा उत्सव। त्यासाठी नाही गेली आजी, माझ्यासाठी सर्वत्र आई आणायला गेली। सर्वत्र बाय। बरं बरं ठीक आहे ठीक आहे। लिफ्ट 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 आली आली। सांभाळून जा बाळा। बाय 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 बाय। सर्वत्र आहे। सावत्र आई सावत्र आई आई या सांभाळ। छान आहे घर तुमचं। आपलं गावातलं साधं घर आहे। प्रसन्न नाही काय नाही घर बघता बघता टक्कर जायचं। बरं काका वर्षा मदत कर ना तिला म्हणजे आणि घरही बघून ये। हो घर बघते। राघवराव नाही दादाला सांगितलंय कुठे अजून। ते चिठ्ठी चिठ्ठी नाही दिली ना ऑफिस मध्ये त्याने कळवलंच नाही त्यामुळे सुट्टी नाही मिळाली। पण तुम्ही काळजी करू नका, माझा लेख माझ्या शब्दाबाहेर अजिबात नाही। म्हणजे एकदा भेट झाली असती तर बरं झालं असतं। अहो भेटीचं काय, अहो सायन्सचा जमाना आहे, दाखवते तुम्हाला फोटो। अगं भाई माझा मोबाईल कुठे गेला? वर्षा वर्षा माझा मोबाईल कुठे आहे गा? माझ्या पर्स मध्येच आहे आई। सापडला दाखवते हा तुम्हाला। स्वयंपाकात अगदी सराईत दिसते मुलगी। तुम्ही येणार म्हणून सगळी तयारी सकाळीच करून ठेवली। वा वा पोहे पण सकाळी नाही गेलेस ना ग? हो आमची वर्षा ना फार मस्करी करते हो। मनात काही नसतं पण तिच्या। आबा नको बाकावाईत चायच दी। ऐकून ती का हो मुलगी? तिघी तिघी दोघी आवाज दिलाय। आनंदी धाकटी आता आनंदीचं लग्न झाल्यावर हे घर एकदम रिकाम होईल। आनंदीच्या आईच्या मागे या तिन्ही मुलींना मीच वाढवलं। हो ना, पण आईशिवाय आनंदीनं मात्र तिचे सगळे गुण घेतलेत। हो आबा चहा आणते। कौतुक ऐकायची सवय नाहीये। कौतुक करून घेणार नाही कधी, पण अगदी कौतुक करण्यासारखे हो आमची आनंदी। म्हणजे तुम्हाला सांगतो घर उत्तम सांभाळते, स्वयंपाक छान करते, चित्रकलाही काढते, म्हणजे ज्याला हात लावील ना त्याचं सोनं करते। दाखवते ना फोटो।
आहे ना, आहे आहे, बघते बघते. थँक्यू. आवा वा, अगदी तरतरी आल्यासारखं वाटत. आनंदीच्या हातचा चहा म्हणजे ना तोडच नाही. आनंदी, असा चहा रोज मला बनवून द्यायचा बरं का? अशा चायचं घोट या घरात थोडेच दिवस, याच्या पुढे चाय अस, चाय चाय पावडर अस, दूध असत, साखर असत, पण तो चाय आनंदीच्या हातचं नसत. आम्हाला उशीर होतो, आम्ही निघतो आता. बर बर, हा तुमचं चालू द्या. हो हो, बाय सिंगी, बाय दादा. आणि हो गुरुजी, त्या लोकांना कळायच्या आत की दादाचं आधीचं लग्न झालंय, आपल्याला लवकरात लवकर दादाचं लग्न उरकायचंय, त्यामुळे हे जे काय शांतीचा मुहूर्त आहे ना तो पण पटकन काढ. वर्षा काय म्हणालीस तू आता? आई तू काय करून आलीस? ते अरे राघव, म्हणजे तिच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, तुझं पहिलं लग्न झालं झालं लगेच दुसरं लग्न होत आहे का बुवा असं लोकांना वाटेल म्हणून तिथे असं बोलले. वकिलाचे कान आहेत माझे, शब्द अचूक पकडतात. तुम्हा दोघींना पकडणं फार काही कठीण नाही आहे. हे बघ दादा, अरे आम्ही ना त्यांना. एक मिनिट गुरुजी. हा, काही लग्न वगैरे जुळवायचं नाहीये, या आपण. आई, माझं आधी एक लग्न झालेलं आहे ही गोष्ट तू त्यांना सांगितली नाहीस? सांगणार होते नंतर. नंतर कधी? त्या मुलीची फसवणूक झाल्यानंतर. नंबर दे मला त्यांचा, मी आता त्यांना फोन करून सांगतो हे लग्न नाही होऊ शकत म्हणून. अरे असं लग्न मोडल्यावर त्यांची गावात काय इज्जत राहील सांग मला. तुझं ठीक आहे रे, ती मुलीची जात आहे, ह्या मुलीचं लग्न मोडलंय म्हणजे हिच्यातच काहीतरी खोटं असं लोक म्हणतील. आणि मला असं वाटतं बाळा की बघ, गरीबाची लेखभाळ आपण आपल्या घरी आणतो म्हणजे सुखानं जेवू खाऊ घालू ना तिला आपण. पण आई, मला कुणाचीही फसवणूक करायची नाहीये. लग्न ही इतकी मोठी गोष्ट आहे जी खोट्याच्या आधारावर टिकू शकत नाही. मी त्यांना भेटायला तिकडे चाललोय, चिंगी शाळेतून आल्यानंतर तिला सांभाळ. काय सांभाळ, माझे गुडघे सांभाळले जात नाहीत माझ्याच्याने, तिला कशी सांभाळू मी? म्हणून तुझं दुसरं लग्न करायचा घाट घातला होता मी. पण तू राहूस ना, लग्न मोडायचंय ना तुला, मोड, तूच सांभाळीला. चिंगी, आज शाळेला सुट्टी, आपण कोकणात चाललो. लग्न मोडायला? हो, चल कपडे बदलून घे, आवरून घे, मी आलोच. अरे दादा, पण आता कस, किती गुणाचा ग नवरा माझा, तू फक्त माझाच आणि हा संसार पण माझाच. उल्लर आता. आनंदी बाळा, गावात कळला? नाही नाही म्हणताना मुंबईत निघालस, बाप्पाची कृपा. होय काका, बाप्पाचीच कृपा. ओ सकाराम शेठ, नमस्कार. वा 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 वा, नाना रेडकरांची पावला आज कारखान्यात कशी आली? आता गणपतीच्या कारखान्यात मासे पकडू येत नाहीत ना, गणपतीच्या मूर्तीच बघू येतात. नाना, तुझा गणपती आमच्या कारखान्यात? या वर्षापासून तुझ्याकडे 5 फुटाची मूर्ती होईल. अरे 5 फुटाची कित्या, ह्यो 10 फुटाची पण बनवी, सगळं 2 नंबरचं पैसा. अरे पैशाचं टेन्शन घेऊ नका, पैसे जेवढे लागतील तेवढे देणार, फक्त एक अट हा, मूर्ती घराकडे येऊन बनवायची. ठीक असा. अट काय ती पूर्ण ऐकन तर घे. मूर्ती घराकडे येऊन आनंदीन रंगवायची, महिनाभर रोज घराकडे यायचा. मी नाही येणार. अगो तुका पैसे मिळतील. मी ह्या कामात आनंद मिळवते, तो हैसर या कारखान्यात मिळत्या माका. मी नाही येणार. बरं, गणपतीची ऑर्डर कॅन्सल, असाच चल ना, राणी बोलून ठेवीन तुका मी. माका राणी बनवण्यापेक्षा घरात बायल अस, तिका सुखात ठेव, लहान झील असा, गावात उंडवण्यापेक्षा त्या पोराक बापाशीचं तोंड बघू दे.
आणखी एक नाना, माझ्या बापाशी जड नाही झालंय मी. मग नाना गणपतीची ऑर्डर काय झाला? मुंबईत जाऊची तुका लई घाई लागली ना. गावातन तुझी बाहेर वरात कशी पडता ना तास बघताय नाना रेडकर. शॉक लागेल ग बाई. हा राघव बोल रे बाळा. आई तू लग्नाची तयारी वगैरे करत असेल तर काहीच करू नकोस. लग्न मोडले मी. काय रे काय मिळत तुम्हाला? हवं होतं ते फिसकटलं ना अवलक्षणा बाई. मी काय करू आता? उन्हे म्हटलं होत ना आजचा दिवस संपायच्या. अजून वर पैसे लागले का? लागले तरी तुमच्याकडून पैसे घेतला तर हातात किडे पडतील माझ्या. म्हणजे मुंबईची माणसं तुम्ही शाने असच काय हो? आनंदीच्या घरात दिवे लावून काय होणारा नाही. तिच्या बापाशी जी बत्ती गुल केलास हात पाय थरथर होतो देत. सॉरी मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. हो पण झालो ना त्रास. मुलगी तुमची ना गावात कळलाय सगळा. एक मिनिट एक मिनिट मी काय म्हणतो ऐका ना. माझ्या गाडीचे टायर पंक्चर झालेत तर पंक्चर कुठे काढून मिळेल सांगाल का? तिथले दोन्ही कर्माची फळा बाकी काय ना. काय म्हणालात? काय ना काय ना पंक्चर काढतो मिळत. प्लीज तुम्ही स्वतः बोलवाल का? प्लम्बिंग पासून अँब्युलन्स पर्यंत सगळी कामं करणार एकच माणूस असा. बोलवा ना त्यांना प्लीज. हात मारा लगेच काम करू. कुठल्या नावाने हाक मारायची? अच्छा तुम्ही बाय. काय एक मिनिट हे बोनेट असत आणि टायरचं सगळं सामान मागे असत तुम्हाला माहिती आहे ना. आहे तसा बोनेट कसा आहे तो बघायचा म्हटलं गाडीचा. हा बाळा काय भूक लागली? मी काय म्हणतो ऐका ना मी इथे माझ्या लेकीला भूक लागली तर इथे खायला कुठे मिळेल का? लवकरच मी हॉटेल टाकणार असे तेवढंच फक्त राहिलं बाकी काय. हो तिकडं नाही या बघा इथून असं सरेल गेला ना तिकडं मामाजी खानावर असा तिकडं उचल पाहू मिसळ चांगला मिळत. समजलं? अच्छा ठीक आहे आपण. करून कसा चालायचा? ह्या राजात बघूक लोकांनी गर्दी केल्यानी हा आणि ह्या राजाच्या डोळ्यात पाणी. आबा राघवरावांचा विचार करून हुल लागला. ओझा होण्यापेक्षा पोट म्हणता तू ओझा झालास. अजून हे आबा गंभीर असा तू जन्मात केलं असता तेवढे लोक म्हणाले होते रे आबा
नशीब फुटला रे तुझा, तिसरा पण चेडूच झाला. मी त्यांच्या गजालींवर लक्ष नाही दिलं. मी खुश होत, माझ्या घरात संपणाऱ्या पैशांच्या रूपात लक्ष्मी लाय होती, पण पोहींच्या रूपात तिंती लक्ष्मी होती. आता साहेब नशीब फुटला की नशीब उजळला या आबाचा. तुझ्या जन्माच्या वेळी आज जसे गावभर पेढे वाटले ना, तसे गावभर पेढे वाटत फिरत होते. तुझ्या औषी एवढा लाय केलंय मी, आणि औषीची जागा तशी कोण घेऊ पण नाही शकत. पाऊस होतो प्रयत्न केले, जीव लावलाय तुमका, सतत तुमच्या सांगल्याचो विचार केले. ओझा नाही गो, ओझा नाही. देवान भल्या भले का नाही दिल्या, त्या आबाद दिल्या अशा तुका कुणाच्या तरी कळ्यात कसो बांधतो. कित्याक जाता वयाची 20-25 वर्षा बापाशीच्या घरात इतको आनंद पसरवता की आनंद ठेव घरात जागा समजला, म्हणून सासरी जाऊन तिकडे आनंद पसरवता. आका माहित आहे माझा चेडूच जाईत जाईत हे सर आनंद पसरवीत. क्या प्रेमान वाढवले तुका, तशी पिसवराच्या गळ्यात पान दुखणार. जीवाचा रान करीत पण तुझ्यासाठी चांगलो नवरो शोधीत. हे कशामुळे झालं असेल एवढं? कोणत्या तरी गोष्टीचा धक्का घेतला असणार, त्यामुळे बीपी एकदम शॉर्ट झाला, त्यामुळे त्यांना चक्कर आली. आणि बरं झालं तुम्ही त्यांना वेळेत आणला. आता फक्त त्यांनी औषधं वेळेत घ्यायला हवी आणि आता त्यांना आरामाची गरज आहे. थँक्यू डॉक्टर, काळजी घ्या. आराम करा. डॉक्टर आता सांगून गेलेत काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, फक्त आता तुम्हाला वेळेवर औषधं घ्यायची आहेत आणि भरपूर आराम करायचा आहे. लवकर बरं व्हायचंय ना. आता बघा माझ्या आनंदीसाठी परत उभ्या राहावं लागतं. आनंदी कुठे आहे? माझा पण काय नशीब बघा, माझ्या आनंदीसाठी इतकी वर्षा तुमच्यासारखं जागोही शोधत होत, आता लिहतीचो खेळ बघा. तुम्ही आराम करा प्लीज. आता शरीर आराम करीत पण मनाचं काय, मन अस्वस्थच. माझ्या आनंदी आनंदी बेटा काही माणसांच्या स्वभावातच काळजी असत, खरा हा त्याचा. आता तुमची आमची ओळख एका दिवसाची, पण आमच्या मदतीक वेळ धावली आहास तुम्ही, नाहीतर आनंदी एकटी काय केला असता. खरं सांगू तुम्हाला दिलेला नकार आयुष्यभर त्रास देईल मला, पण होकार तरी खोटा तोंडाला देऊ. पण नकार दिला तर एकेकाच्या नजरा तिच्यावर टपलेल्याच आहेत हो, असं वाटत एकेकाच्या डोळे खोडून टाकायचे. पण या गरीब बापाच्या वलगटात प्लीज घ्या. बघा ह्या लग्नाला नकार दिला तुम्ही, खर तर ह्यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखं असं काहीच नाही. बाप म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला मला तो पटलेला आहे. तुमच्या जागी दुसरं कोणी असत त्यांनी सुद्धा हाच निर्णय घेतला असता.
मी हे एका मुलीचा बाप आहे. माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो मी माझ्या चिंगीवर. उद्या चिंगी वयात आल्यानंतर तिच्याशी लग्न करणारा जर बिजवर असेल तर मी सुद्धा त्या लग्नाला नकारच देईन ना. ह्या मुली आपल्या बापावर खूप जीव लावतात. आपण ज्यांना काळजाचा तुकडा म्हणतो अशी आपली लेख, ती ही वयात आली म्हणून असंच कुणाच्या तरी स्वाधीन करणार. त्यामुळे तुमचा हा निर्णय ह्यात गैर काहीच नाही. खर तर तुमचा हा नकार गृहित धरून मी इथवर आलो होतो. तसही सवय मला या नकाराची. पण माझा या लग्नाला होकार आहे. मी तुला सोडून कुठेच नाही गेलेलो. मी इथेच आहे. अगो रडा नको. नाही सोडून जाणार मी तुका. नाही तू तू बोललास ता. आनंदी, तू आता जे काही बोललीस खरं आहे ते. हो मी या लग्नासाठी तयार आहे. आनंदी, मी आज तुमच्यासाठी जे काही केलं म्हणून तू हा निर्णय कशी तसं करू नकोस. हे बघा, तुमच्या जागी दुसरं तिसर कोणी असं तरी सुद्धा मी असाच वागलो असतो. एक माणूस की अनाथ. प्लीज, मी जे काही केलं त्याचं तू बर्डन नको घेऊस. नाही नाही, त्यासाठी नाही. मला जाणीव झाली तुम्हाला, तुमच्या घराला माझे, आणि मला माझ्या आबांना तुमची गरज. माझा मनापासून होकार आहे. आबा, मी आनंदाने तयार झालंय लग्नाक. गुडघा एवढा त्रास दिला ना मला गुडघ्याने, रात्रभर झोपूच दिला नाही रे. बस तू बस म्हणतोस म्हणून बसते, नाहीतर मी बसणारी बाई आहे का? बस बस. अवलक्षणा बाई आहे. मला त्रास दिलास किमान स्वतःच्या मुलाला तरी त्रास देऊ नकोस. बघ ना, आत्ता आलाय तो, किती काम करतोय तो. यासाठी म्हणत होते रे, बघ सगळी कामं तुला करावी लागतात म्हणून म्हणत होते की सून आणूया आपण घरी. आई, ही घरातली कामं करण्यासाठी बायको नाही आणणार आहे मी. कामासाठी बायको आणणार नाही म्हणजे रे? ए राघव, आता हे म्हणू नकोस की तू लग्नासाठी तयार झालायस म्हणून. राघव राघव, मी तुझ्याशी बोलतीये, एकदा बोल ना माझ्याशी. राघव, अरे नीट बोल रे माझ्याशी, मला मलाच कळेल असं बोलशील का म्हटलं. काय झालंय, काय बोलती चिंगी? ए बाळा, काय काय म्हणणं काय तुझं, म्हणजे काय चाललंय तुमचं, मला कळू दे ना एकदा. काय कशासाठी, म्हणजे बोल ना माझ्याशी. त्यांचं जाऊ दे, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कामासाठी बायको आणणार नाही म्हणजे काय? आई, मी लग्नाला होकार दिलाय. चिंगीचं काय? चिंगीबद्दलचं सत्य मी त्यांना सांगितलंय, तरी सुद्धा त्यांना हे लग्न मान्य आहे. येत्या 16 तारखेला लग्न असणार आहे. अगो बाई, लग्न ठरवून पण आलास एवढ्या लवकर? मुहूर्त, अरे कसं होणार इतक्या लवकर लग्न? म्हणजे मला कशी तयारी, म्हणजे मला भेट. पण मी करेन मॅनेज, मी करेन मॅनेज. बघ, तुझं मत बदलण्याच्या आधी तुझं लग्न लागू दे रे बाबा.
मी आहे तुझी लेकरा, मला सगळं करायचंय. पहिले माझं माझं आवरून घेऊ दे. माझ्याकडे बघणारच नाहीस का तयार झालास तू या लग्नाला? आई म्हणते म्हणून का मनापासून तुला लग्न करायचंय? एवढी आवडली तुला ही मुलगी? राघव, अरे बोल ना राघव, का तयार झालास तू या लग्नाला? चिंगी, तुला माहिती आहे तुझी आई आणि मी पहिल्यांदा आम्ही इथे या टेरेसवरच भेटलो होतो. हा, आणि म्हणून हा टेरेस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. ती सीमांटी राहते ना तिथे, तुझ्या आईची खूप जवळची मैत्री. तिच्या हळदीला आली होती तुझी आई. मी इथून पहिल्यांदा तिला पाहिलं होतं. शिट्ट्या वाजवून नाचत होती फुल धमाल. आणि तुला तर माहिती आहे तुझी आई शिट्ट्या कशी वाजवायची ते. मला तर अजूनही येत नाही तशा शिट्ट्या वाजवायला. तुला बघायचं आहे? बघता क्षणीच तुझ्या आईच्या प्रेमात पडलो होतो. तुला तर माहिती आहे तुझ्या आईला डॉग्स खूप आवडायचे. मग मी काय केलं माहितीये? मी आपल्या बिल्डिंगच्या खाली कुत्र्यांना जेवण द्यायला सुरुवात केली. पण तरी सुद्धा तुझी आई नेमकी मला भेटायचीच नाही. पण मी सुद्धा चिंगीचा बाबा आहे, मी काय अशी थोडी हार मानणार आहे. हा, मग मी रोज डॉग्सना जेवण द्यायला लागलो. मग एके दिवशी तुझी आई मला भेटलीच. मग आम्ही दर संध्याकाळी कॉलनीतल्या सगळ्या कुत्र्यांना जेवण देत करायचो, हिंडायचो. आमच्यामध्ये खूप छान मैत्री झाली. मग मी तुझ्या आईला एके दिवशी प्रपोज केलं. ते पण कसं माहितीये? एका छोट्याशा पपीच्या गळ्यात चिठ्ठी बांधू. तुझी आई जर का तेव्हा मला नाही म्हणाली असती ना, मी जगू शकलो नसतो. चिंगे, तुझी आई माझा फर्स्ट लव्ह आहे. आणि फर्स्ट लव्ह असं विसरता येत नाही बाळा. आई फर्स्ट लव्ह, मग सेकंड लव्ह? तू? हो, तुझी आई आणि तू माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. मी लग्न करतोय पण ते तुझ्या आईला विसरलो म्हणून नाही. आयुष्यामध्ये मूव्ह ऑन करावं लागतच ना. म्हणजे काय करावं लागत? म्हणजे तू मोठी झालीस ना की तुला हळूहळू सगळं कळेल. बरं, ऐका, इथे एकटं थांबायचं नाही. जा, तुझ्या फ्रेंड सोबत खेळ. जा. ए बाबा, आईला कुत्र्याचं पिल्लं आवडायचं ना, आपण एक डॉगी आणूया. आणूया ना, पण तू मोठी झालीस ना डॉगची काळजी घेण्यात की, मग आणूया. प्रॉमिस? प्रॉमिस. लव्ह यू. ही जागा तुझीच आहे रमा, यापुढे तुला कोणी इथून हलवणार नाही. वर्षा, हा चिंगीला बघ, ग झोपली तर नाही आहे ना अजून? हो बघते. चिंगी, ए चिंगी, उठली आहेस का ग? बाबाच्या लग्नाला जायचंय ना, चल उठ. राघव, आवर रे बाबा, आवर लवकर. आई, अगो सांभाळून, हात भाजला नाही ना? नाही नाही, हात नाही. अरे पाय घसरला, एकदम कळलंच नाही. फोटो काढला नाहीचा म्हणून दुःख धरलाय माझ्यावरती ना. आई,
तू काय म्हणालीस आता? मी नाही, काहीच नाही. बरं मला सांग, रमाचा फोटो तुझ्या खोलीत कसा काय आला? माझ्या खोलीत रमाचा फोटो कसा काय? मला नाही माहित बाबा, नाही खरंच काहीच माहित नाही मला. ठीक आहे, मग ह्याच्या पुढे असं नाही व्हायला पाहिजे ना. काळजी घेशील ना? हा काय विषय झाला, हा विषय झाला. अरे सगळी आवरावरी बाकी आहे अजून तुझी. तू नवरदेव आहेस, आपल्याला जायचंय लग्नाला, अजून त्याच कपड्यात बसलायस. हा चल चल चल, आवर लवकर. ठीक आहे, मी दिवा नाही लावलाय. दिवा तेवढा लावून घेशील? हो. वारा असेल बहुतेक. ही ओटी घेऊनच तू का लग्न गुब्यारवाचा असा आनंदी? वय म्हणजे नवरी मुलगी ना, लग्नाच्या आधीच गरोदर वाटतो कोणी ना. गो तुझ्या जिभेत हाड असं की नाही? या असा हा दोघांचा वायच काय झाला ना, काय दोघांच्या डोळ्यात पाणी येतं. आबा आता बस करा. माई ही एक साडी पण ओटीत घाल. आमच्या लग्नातली तुमच्या आवशीची ही पिवळी साडी. आनंदी ही साडी नेसायची लगीन लागतात. काय गो माई, काय झाला? काय झाला आबा, तुझो भाव करू बरा जमता तुमका, पण आम्ही पण तुमची चेडवाच असो ना. कि भजनात गेला होता तसून देवळातून आमक उचलून आणला होतास काय? माई काय बोलतस, काय झालं? तू गप्रो, तू काय बोला नको, तुझा लगीन आहे, तुझ्या वांगडा वाद नाही घालू जो आम्हाला. आबा आमच्या आईची साडी असा, ही तुमच्या लाडक्या लेकीच्या लग्नात बरी बाहेर इली हो. आमच्या लग्नात आठवण नाही इली. अगो तुमच्या लग्नात काही कमी केलंय? अगो कोल्हापूरसून तुझ्या लग्नासाठी बसतो काढलंय, विसरलस? तुझ्या घोक काही कमी दिलंय कि तुका काय घातलंय? नाही बाय माझे ताई बघत ना, दिलेला सगळा काढून दाखवतात. परकी झालो आम्ही तुमका. माई माई तुका हवी ना ही साडी, नेस तू. तुका ह्यो रंग चांगलो दिसत. अगो पण आनंदी तुझ्या आवशीची एवढी एकच आठवण तुझ्या वागण्या राहणार अगो. आबा ही साडी माईकडे असल्यावर आईचा आशीर्वाद माझ्या सोबत नाहीये असं थोडीच असा. अगो पण आबा रवान दे. गो माई भर तू ओटी. आनंदी तू आता सासरी जाशील, असा कुणी येऊ काय मागण्यावर नेसान पण सोडून देवच्या तुझ्या स्वभावांना सासरची मंडळी ऐकून खाती तुका. ती माणसं चांगली असत, तुझ्या बहिणी खुश ठेवतील. अगो तुझं घो चांगलो आ, पण तुका संसार काय एकट्या घोआ बरोबर करूचो नाही. अगो तुझी सासू खोटा बोलान लगीन जमवीत होती, त्या तुका माहिती आहे ना. गोताई माणसं कशीही असली तरी आपण जीव लावला ना तर सौतीची पण मैत्रीण होता. C
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.